नमस्कार, मी प्राध्यापक प्रमोद शशिकला सुधाकर लोखंडे सर्वांचं सत्यम ट्युटोरियल्स नाशिक ह्या डिजिटल इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या। नवीन नवीन आपल्याला सर्वांना ट्रिक्स शिकायचे आहे, त्यामध्ये मागील काही आपण व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग पहाडे बनवणं हे सर्व शिकला आहात। तर आज परत आपण पुन्हा एक नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहोत। अशाच मजेदार ट्रिक्स तुम्हाला पुढेही मिळणार आहे। रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज येणार आहे वेदिक मॅथचे, जे वेदिक मॅथ कॅल्क्युलेशन तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला स्कॉलरशिप, नवोदय, इतर कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला कामं येणार आहे। कुठलाही गणित काही सेकंदात सोडवायचं असेल तुम्हाला तर ट्रिक्स माहिती पाहिजे, त्या ट्रिक्स तुमच्यासाठी मी एकदम सुंदरपणे घेऊन येणार आहे। ते सगळ्या बघण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय आपल्या ह्या चॅनलला सत्यम ट्युटर नाशिकला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर पण करायचं आहे, तर बेल आयकॉनला क्लिक पण करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस नवीन नवीन जे व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येत चालेल। तुमचा खूप फायदा होणार आहे याच्यामध्ये। हे सर्व मिळवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागते, खूप अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस या ट्रिक्स सगळ्या माहिती होतात आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जास्त वेळ न वाया घालवता आज तुम्ही जे मला भरमसाठ भरपूर जे मला प्रेम देत आहे त्यांनी मला प्रेरणा मिळते आणि अजून नवीन नवीन संकल्पना घेऊन अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची माझ्यामध्ये ताकद येते। तर अजूनही आपल्या नवीन भरपूर अशा व्हिडिओज येणार आहे, भरपूर अशा ट्रिक्स येणार आहे आणि अशी आपली एक खासियत अशी आहे की जे आपण ट्रिक्स वापरणार आहोत किंवा ज्या ट्रिक्स तुम्हाला मी शिकवणार आहे त्या ट्रिक्स कोणीही म्हणजे आत्ता पहिलीपासून तर कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा UPSC जरी करत असला तरी त्याला ती उपयोगी पडेल अशा पद्धतीची पातळी आपण मी मेंटेन केलेली आहे। अशी पातळी तुम्हाला कुठंच मिळणार नाही। ओके, चला सगळ्यात पहिल्यात परत पुन्हा सांगतो, मी सर्वांनी हा चॅनल आपला सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन येतील। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे आणि लाईक करायचं आहे। ओके, चला आता आपण नवीन कन्सेप्ट घेऊन या। तुम्हाला आज मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं तुम्हाला माहिती असतं आपण भगवंताचं नामस्मरण करत असतो आणि त्यानंतर आपण आपल्या टीचिंगला सुरुवात करत असतो। ओके, तुम्हाला आज मी आजचा विषय जो आहे आपला 1 to 99 म्हणू किंवा 1 to 100 म्हटलं तरी हरकत नाही, 1 to 100 क्यूब्स, त्याला मराठीमध्ये घन असं म्हणतात। ओके, जर तुम्हाला कोणी जर घन विचारलं क्यूब जर कोणी विचारला तर आपल्याला सांगण्यासाठी खूप कठीण जात असतं, पण तुम्हाला आज मी ज्या ट्रिक्स शिकवणार आहे त्या ट्रिक्स खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या ट्रिक्समध्ये तुम्ही कुठलाही क्यूब 1 पासून ते 99 पर्यंत किंवा 1 पासून ते 100 पर्यंत कुठलाही क्यूब काही सेकंदात तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, चला तर मग आपण सगळ्यात महत्त्वाचे पुन्हा तुम्हाला सांगायचं हे मला आहे की माझे क्यूब शिकत असताना प्रथम तुम्हाला 1 ते 10 क्यूब पाठ पाहिजे आणि ते काय खूप कठीण नाही आहे, ते तुम्हाला मी त्या साईडला ते लिहिणारच आहे नेहमीप्रमाणे। ओके, चला इथं आपण लिहित असताना इथं मी लिहितो 1 चा क्यूब। आता क्यूब म्हणजे काय असतं, एखाद्या नंबरला किंवा त्या नंबरला 3 वेळेस गुणणं, म्हणजे 1 × 1 × 1 × 1 = 1, 2 × 2 × 2 = 8, 3 × 3 × 3 = 27। हे सगळं आपल्याला म्हणजे याला आपण काय म्हणत असतो क्यूब, म्हणजे त्या नंबरला 3 वेळेस गुणणं किंवा मल्टीप्लाय करणं त्याला आपण क्यूब असं म्हणत असतो। चलो आता आपण 1 चा क्यूब घेऊन या। 1 चा क्यूब जर बघायचा असेल तर तुम्हाला माहिती 1, 2 चा क्यूब = 8, 3 चा क्यूब = 27, 4 चा क्यूब = 64, 5 चा क्यूब = 125, 6 चा क्यूब = 216, 7 चा क्यूब = 343, 8 चा क्यूब = 512,
9 चा क्यूब इज इक्वल टू 729 आणि 10 चा क्यूब इज इक्वल टू 1000. फ्रेंड्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओनली हॅव टू लर्न द क्यूब्स फ्रॉम 1 to 10, बस इतकंच तुम्ही करा. आणि ते पण तुम्ही फक्त इकडचे लक्ष शब्द जरी 1, 8, 27, 64, 125, 216, 343, 512, 729, 1000 असं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, पुढे काय घेणं देणं नाही. आपले क्यूब शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 टाईप शिकायचे आहे, तुम्हाला त्या 4 टाईप माहिती पाहिजे. म्हणजे हा जो क्यूबचा जो शिकण्याची जी कला आहे, जे ट्रिक आहे, हे मी 4 विभागामध्ये विभागलं आहे. ओके, सो विल गो बाय 1 by 1. तर आपण जर बघितलं फ्रेंड्स, त्यासाठी मी त्याला म्हणणार टाईप 1, टाईप 1 म्हणणार. आणि टाईप 1 मध्ये आपण लिहिणार नंबर स्टार्ट्स विथ 1. आता नंबर स्टार्ट्स विथ 1 कोणते, म्हणजे 12, 13, 14, 15, 19 पर्यंत, हा झाला टाईप 1. नाऊ विल गो फॉर टाईप 2. टाईप 2 जर बघत गेलो तिथं माझा राहणार नंबर एंड्स विथ वन. मग त्याच्यामध्ये आपल्याला येणार 21 येणार, 31 येणार, 41 येणार, 91. त्यानंतर थर्ड असेल आपला टाईप 3 असेल, त्याला आपण म्हणणार सेम नंबर. विद्यार्थी मित्रांनो, मग त्याच्यामध्ये 11 येईल, 22 येईल, 33 येईल, 44 येईल, 99. आणि लास्टचा जो टाईप असेल आपला टाईप 4, तो असेल आपला डिफरंट नंबर. ओके, खूप काही विशेष नाही आहे. डिफरंट नंबर म्हणजे 23, 64, 85, 96 वगैरे. याच्यामध्ये तुमचा 1 to 100 पर्यंत सगळे 2 digit जे क्यूब्स आपण काढू शकतो. हे 4 टाईप फक्त तुम्हाला इक्वेशन आपलं तुम्हाला हे क्यूब काढणं सोपं करण्यासाठी मी हे 4 टाईपमध्ये विभागलं आहे. ज्यावेळेस तुमचं हे हा कोर्स पूर्ण होईल, ज्यावेळेस तुम्ही 4 टाईप शिकाल, त्यावेळेस तुम्हाला हे काही घेणं देणं नाही आहे. तुमच्या लक्षात असेल तुम्हाला लगेच कुठलंही घणं, तुम्ही कुठलाही क्यूब, कोणताही नंबर घ्या, लगेच तुम्ही काढू शकतात. ओके, अशा प्रकारे हे 4 टाईप आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजेल. सो विल गो फॉर फर्स्ट वन आय हॅव टू सी, दॅट इज टाईप 1. टाईप 1 इज दॅट नंबर स्टार्ट्स विथ 1. आता नंबर स्टार्ट्स विथ 1 जर बघितलं तर आपण चला पहिला नंबर 10 पर्यंत पाठ आहे आपला, तर आपण 12 क्यूब घेऊया. ओके, 12 क्यूब घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं लिहायचं 1 आणि 2. ओके, 1 आणि 2 लिहिल्यानंतर तुम्हाला इथं 2 स्क्वेअर करायचा, तो 4, त्यास तुम्हाला 2 क्यूब करायचा, तो 8. ओके, आणि त्यानंतर या 2 डबल करायचं 4, या 4 डबल करायचं 8. त्याला फक्त डबल म्हणतो मी तुम्हाला पहिलं लिहितं म्हणून, आणि नंतर ॲडिशन करायची. इथं 8, 8+4, 12, 1 कॅरी ऑन, 4, 2, 7, 1, 7, 2, 8. ओके, इन दिस वे तुम्हाला हा पहिला सांगितला म्हणून सगळं डिटेल्समध्ये सांगितलं. नाऊ विल गो फॉर 13 के लिए जाएंगे हम. 13 क्यूब काढण्यासाठी पहिल्यांदा 1 लिहिणार, मग 3 लिहिणार. या 3 स्क्वेअर करायचा तो 9, या 3 क्यूब करायचा तो आहे 27. ओके, आता जे दोघं जण जे मिडलला असतात, हे जे दोघं जण मिडलला आहे कोणते, त्यांना डबल करायचं. डबल म्हणजे 3 डबल 6, 9 डबल 18. परत याची ॲडिशन करायची, हा 27 दिसतो, हा 7 आणि हा 2 कॅरी ऑन. ओके, हा 2 कॅरी ऑन झाल्यानंतर याची ॲडिशन करत असताना कसं करायचं की 10 जवळ घ्यायचं किंवा 5 जवळ घ्यायचं. बघा, मी याला काय करतो, हा याला 18 नाही म्हणत मी, याला 10 म्हणतो. बघा, 10
प्लस 9 19 किंवा याला 18 घेऊ, हा 18 प्लस 2 20 प्लस 7 27 प्लस 2 29 इथं परत 9 झाला, इथं परत 2 झाला, पुन्हा 6 प्लस 3 9 9 प्लस 1 10 प्लस 1 11 1 कॅरी ऑन इथं 1 2 1 9 7 ओके। अशा प्रकारे आपण 13 कडे गेलो, आता आपण 14 कडे वळणार आहोत। 14 चा मला क्यूब काढायचा असेल, सेम कन्सेप्ट, 1 आणि हा 4 लिहायचा, नंबर स्टार्ट विथ 1, 4 चा स्क्वेअर करायचा तो असतो 16 आणि 4 चा क्यूब करायचा तो असतो 64 आणि ठरल्याप्रमाणे जे मिडल दोघं जातं ते काय करायचं आपल्याला डबल, 4 चा स्क्वेअर डबल 8 होतो आणि 16 चा डबल 32 होतो, हा 4 इथं 6 कॅरी ऑन। ठरल्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला सांगितलं 10 च्या जवळ घ्यायचं, मीन्स 30 प्लस 10 40 प्लस 6 46 प्लस 4 50 प्लस 2 52 प्लस 2 54 ओके। तर 5 कॅरी ऑन इथं 4, 8 प्लस 4 12 12 प्लस 4 16 आणि 17 1 कॅरी ऑन आणि इथं आपलं आन्सर आलं 2744 ओके। आपण आता एक 19 चा क्यूब काढूया ओके। आता 19 चा क्यूब काढायचा असेल सेम कन्सेप्ट, इथं जर आपण जर बघितलं 1 आणि 9 तसाच लिहा, 9 चा तुम्ही स्क्वेअर करा 81 आणि 9 चा क्यूब करा 729। विद्यार्थी मित्रांनो आता डबल करायचं, 9 चा डबल 18 आणि 81 चा डबल 21 चा 2 82 चा 62 आणि इथं 9 आला हा 72 कॅरी ऑन झाला, हा 72 का झाला कॅरी ऑन। सो फ्रेंड्स तरी कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही, मी कॅल्क्युलेशन कसं करतो बघा, याला 162 ने म्हणायचं, याला 160 म्हणायचं, 160 प्लस 40 की झालं 200, 200 प्लस 40 की झालं 240, 240 प्लस 60 की झालं 300 प्लस 10 310 प्लस 2 312 प्लस 1 313 प्लस 2 315 315 म्हणजे इथं 5 झाला आणि इथं 31 झाला, पुन्हा तीच कन्सेप्ट, इथं माझ्याकडे 30 आणि हा 1 झाला 10 म्हणजे 40, 50 हा झाला 58, इथं 8 इथं 5, 6 8 5 9 ओके। तर आपल्याला जर बघितलं अशाच प्रकारे नंबर स्टार्ट विथ 1 आपण एका खूप कमी सेकंदामध्ये हे आपण क्यूब्स काढलेले आहे। सो मित्रांनो तुम्हाला सांगायचं इतकंच आहे मला की मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो म्हणून मला वेळ लागतोय, पण तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाले तुम्ही फास्ट तुम्ही संपू शकतात। चलो नाव विल गो फॉर द नंबर एंड्स विथ 1 पार्ट टाईप 2 ओके। नाव विल गोइंग टू स्टार्ट द टाईप 2 फ्रेंड्स, इट इज व्हेरी सिंपल, टाईप 2 इज नंबर ends with 1. Now we'll take first one 21. 21 चा क्यूब काढायचा आहे आपल्याला सेम नंबर स्टार्ट विथ म्हणलं तर स्टार्टिंगनी सुरुवात करतो, एंड विथ 1 म्हणलं तर एंडनी सुरुवात करतो, हा 21 इथं लिहायचा ओके। आता या 2 चा स्क्वेअर 4, त्या 2 चा क्यूब 8 ओके। ठरल्याप्रमाणे मधले तर डबल, 4 चा डबल 8, 2 चा डबल 4 1 6 12 कॅरी ऑन 9 ओके। आय थिंक इट इज व्हेरी सिंपल, इट इज व्हेरी फ्यू, इन अ फ्यू सेकंड वी हैव फाइंड आउट द क्यूब। नाउ विल टेक फॉर सेकंड वन 31 का क्यूब, चलो बहुत बढ़िया, वी स्टार्ट एंड बोला तो एंड से स्टार्ट करने का, वापस 3 का क्यूब करेंगे तो कितना हो जाएगा, सॉरी 3 का स्क्वायर 9 और 3 का क्यूब करेंगे तो हो जाएगा 27 आणि मिडल दोघांचा आपण डबल करणार, इथं झालं 18 इथं झालं 6 1 9 18 प्लस 2 20 प्लस 7 27 2 कॅरी ऑन 2 9 7 9 1। नाउ विल गो फॉर द 51 क्यूब,
For you, my dear friends, is very simple. Again, here 5, 1. 5 cube square is equal to 25. 5 cube is equal to 125. Double kara. 50, 10. 1, 15, 7. I'm sorry. Some mistake. 5 plus 10, 15. 1 carry on. 50, 25, 75, 76. Yes, 7 is carry on. 125 plus 5, 130 plus 132. Okay. So 13265 square. And last one I'll go for the 91 cube. देखो बहुत बढ़िया, हम बहुत बड़े सिंपल से हम जा रहे हैं. 9 और 1. 9 का स्क्वायर 81 और 9 का क्यूब, सो क्यूब आएगा यहाँ पे 729. 9 का डबल यहाँ पे होता है 18, इसका डबल होता है 162. 1 कैरी ऑन. 18 प्लस 2 हाउ मेनी, 20 प्लस 7 27. फ्रेंड जब यहाँ पे हम जाएंगे तो यहाँ पे आपको क्या आएगा, 160 प्लस 40 200 प्लस 40 245. So now 729 हमारे पास, तो 729 we have to again add, 20, so there will be the 729, 739 and 749 plus 4, that is 743. Okay, now this is our answer, correct or wrong? We have to go for the this addition. See, I have written the wrong addition. 729 में हम 20 ऐड करेंगे तो 730 लेते थोड़े, तो 730 प्लस 20 कितना होता है 750, और इधर का होती है 753. सो दिस इज नॉट अ 743, दिस इज योर 753. ओके, दिस काइंड ऑफ एडिशन वी हैव टू टेक. नाउ वी गोइंग टू एंड दिस टाइप 2 एंड वी गोइंग टू स्टार्ट द टाइप 3. Now we'll go for type third, that is same number. Okay, same number bola to pehle hum lenge 11 ka cube, bahut simple hai. 11 ka cube lenge to kitna hota hai, 1 ka cube hi lene ka 4 time. 1 ka cube 1 1 1 1, middle ko double karne ka 2 2 1 3 3 1, finish. Now we'll take the 2 का क्यूब, 22 चा क्यूब. 2 चा क्यूब किती होतो आपले सांगा बरं. 2 चा क्यूब, 2 चा क्यूब नॉट स्क्वेअर, 8 8 8 8 8, डबल 16 16. यहाँ पे 18, 16 प्लस 4 40 प्लस 4 सॉरी 16 प्लस 40 16 प्लस 4 20 प्लस 4 24. Same, 16 plus 4 20 plus 4 24 plus 2 26 or 8 plus 2 yahan pe aata hai 10. Okay, in this way we'll second taken. Abhi hum jayenge yahan pe 33 ka, 33 ka cube, 3 ka cube kitna aata hai 27 27 27 27. Double karo, 54 54. हाउ डबल कैसे, म्हणजे 27 टू चा 7 टू चा 14 टू टू चा 4 प्लस 1, इसको बोलते डबल. ओके, सो नाउ यहाँ पे 7 टू कैरी ऑन, वापस यहाँ पे 50 प्लस 2 70 प्लस 77 प्लस 2 79 प्लस 1 80 प्लस 3 83. सिंपल करने के लिए सब करो, मैं 50 20 70 78, यहाँ पे 2 गया 80 85 89, तो यहाँ पे 9 आप ये 89 27 प्लस 3 30 प्लस 3 33. ओके, इन दिस वे दिस इज आवर आंसर विच विल बी द फॉर 33. ओके फ्रेंड्स, नाउ वी गोइंग टू टेक द लास्ट एग्जांपल ऑफ दिस, दैट इज 55 क्यूब. चलो 55 क्यूब, 55 क्यूब बोलो तो 125 125 125
125, डबल 250, 250, ओके 5 कैरी ऑन 12 एज इट इज। नाउ 250 प्लस 100 300 प्लस 25, सॉरी 250 प्लस 100 350 प्लस 25 375 385 एंड 2 387, तो 387, 250 प्लस 100 350 350 प्लस 25 375 और डायरेक्ट वी टेक द 20, डोंट टेक द 5, इट विल बिकम इन डिफिकल्ट। सो 250 प्लस 100 हाउ मेनी 350 प्लस 20 370 प्लस 30 400 408 एंड प्लस 5 10 प्लस 3 413, सो 413 हियर 120 प्लस 40 160 165 एंड 166, ओके। हे सब प्रैक्टिस से आपको आ जाएगा, जब आप प्रैक्टिस करेंगे तो कैलकुलेशन भी बघा कसा असतं, आपण ट्रिक तर शिकत असतो, मी ॲडिशन सुद्धा फास्ट जमली पाहिजे म्हणून मी 10 जवळ घेत असतो, होतं थोडं सुरुवातीला थोडंसं मिस्टेक्स होतील, पण बाय प्रॅक्टिस यू कॅन डू इट, ओके फ्रेंड्स। नाव गोइंग टू, नाव वी कम टू द एंड ऑफ द आवर व्हिडिओ, दॅट इज लास्ट पार्ट, दॅट इज टाईप फोर और टाइप फोर इज दैट डिफरेंट नंबर, इट इज वेरी सिंपल, थोड़ा सा मुझे ऐसा वाटर से आउट पर कहीं आउट नहीं। चलो हम अभी यहाँ पे लेंगे 23 का स्क्वायर क्यूब, अभी हमको 23 का क्यूब लेने का है, नंबर तो डिफरेंट है, हमने नंबर स्टार्ट विथ वन देखा, नंबर एंड विथ वन देखा, अभी हमने सेम नंबर ऑल्सो देखा, नाउ वी विल हैव टू गो फॉर द लास्ट वन, जस्ट लास्ट टाइप दैट इज डिफरेंट नंबर। 23 बोला तो 2 का क्यूब लेने का यहाँ पे 8, और 3 का भी क्यूब लेने का यहाँ पे 27, ओके। 2 से क्यूब इतना गया 8, आने 3 से क्यूब इतना गया 27। सो आता हे झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, 2 चा आता इथं करत असताना बघितलं असं करतं, इथं करत असताना 2 चा स्क्वेअर करायचा मल्टीप्लाय बाय 3 करायचा, ओके। 2 चा स्क्वेअर होतो 4 मल्टीप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12, ओके। तो इथं हा 12 इथं घ्यायचा। नेक्स्ट हा झाला कन्सेप्ट 1, दुसरी कन्सेप्ट अशी असणार आपली की 2 मल्टीप्लाय बाय सेकंडचा स्क्वेअर करायचा म्हणजे 3चा स्क्वेअर करायचा, 2 इंटू 3चा स्क्वेअर 9 होतो, इथं होतो आपल्याकडे 18, बस 18 इथं असा आणायचा आणि नेक्स्ट तुम्हाला काय करायचं, तुम्हाला डबल करायचं, ती सेम कन्सेप्ट, 12चा डबल 24, 18चा डबल किती होता रे 36, ॲडिशन करायची 7 कॅरी ऑन 2 कॅरी ऑन, 30 प्लस 10 40 प्लस 8 48 प्लस 2 50 प्लस 6 56, 5 कॅरी ऑन, 20 प्लस 10 30 प्लस 5 35 प्लस 2 37 प्लस 3 40 आणि 1 41 आणि इथं 12 12 167, ओके। अशा प्रकारे आपण एक एक एक्झाम्पल घेणार आहोत, ना विल टेक द सेकंड एक्झाम्पल 42 चा स्क्वेअर घेऊ, चला 42 चा क्यूब घेऊ, 4 चा स्क्वेअर किती, सॉरी क्यूब, 4 चा क्यूब आहे आपल्याकडे 64 आणि 2 चा क्यूब आहे आपल्याकडे 8, ना सेम 4चा स्क्वेअर करायचा म्हणजे मल्टीप्लाय बाय 2, 4चा स्क्वेअर 16 मल्टीप्लाय बाय 2 म्हणजेच 32, इथं आपल्याकडे 32 घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट इथं परत 4 मल्टीप्लाय बाय 2चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, 4 मल्टीप्लाय बाय 4 इज इक्वल टू 16, इथं आपण 16, 32चा डबल 64, 16चा डबल 32, 8 30 प्लस 10 हाउ मेनी 30 प्लस 10 40 प्लस 6 46 प्लस 2 48, इथं 8 इथं 60 प्लस 30 90, इथं 94 96 आणि परत 400, इथं 0 इथं 10 60 70 74, ओके। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व तुम्ही जर बघितलं डिफरंट नंबरचे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघा, कुठल्याही तुम्ही एक्झाम्पल्स घ्या, ते एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेल डिफरंट नंबरचं जर आपल्याला व्यवस्थित जर क्यूब करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला करावा लागतं। ना विल टेक द 56 चा आपण घेऊया, 56 चा क्यूब काढायचा आपल्याला,
फाइव चा क्यूब अपने कड़े 125 होतो आणि 6 चा क्यूब अपने कड़े 216 होतो। सठरल्याप्रमाणे पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा मल्टिप्लिकेशन 25 मल्टीप्लाय बाय 6 जर आपण केलं तुम्हाला येत नसेल तर साधं तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकता। इथं असं मल्टिप्लाय करा, घाबरायचं कारण नाही। 25 6 चा 6, 5 चा 30, 6 2 चा 12 आणि 6 2 चा 12 आणि 3 15 म्हणजे आपल्याकडे इथं 150 होतं। एकदम म्हणजे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्ही करू शकता इथं 150। नेक्स्ट 5 मल्टिप्लाय बाय इथं आपण जर बघितलं 6 चा स्क्वेअर, 5 इंटू 6 चा स्क्वेअर आपण केला तर 36 आणि 36 ला जर आपण परत 5 ने मल्टिप्लाय करता येत असेल तर 36 इंटू 5, 6 5 चा इथं 30, 5 3 चा 15 आणि हा 3 18, हा इथं होतो 180। हे जी मल्टिप्लिकेशनची जी ट्रिक्स आहे ती पण तुम्हाला काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। कितीही मोठं मल्टिप्लिकेशन असेल तुम्ही कितीही कमी सेकंदात काढू शकतात। म्हणून तुम्हाला आत्ता तरी तुम्हाला हे ट्रिक म्हणजे जर तुम्हाला असं मल्टिप्लिकेशन येत असेल तुम्ही सध्या असंच मल्टिप्लिकेशन करून काढा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं ते थोडं अवघड जाईल किंवा थोडं वेळ लागेल। पण पुढील ज्यावेळेस नेक्स्ट तुमचे व्हिडिओ येणार आहे आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती म्हणजे एकदम फास्ट कॅल्क्युलेशन कसं झालं पाहिजे त्याची सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स काही दिवसात तुम्हाला लवकर तुम्हाला मी सांगणार आहे। ओके, तर आपल्या इथं आन्सर काय आला आहे 180। नाव विल गो फॉर द 180 आपलं लिहिलेलं आहे। डबल करायचं आपल्यांना, डबल करता असताना 180 तर डबल 360 येतं, इथं 300 येतं आणि इथं 6 कॅरी ऑन 21 कॅरी ऑन। ओके, 360 परत 360 प्लस 100 आपल्या किती होतात 460, 460 40, 500 प्लस 40, 540 परत 60, 560 आणि 561 झालेलं आहे 561। 300 प्लस 400, 450, 500 आणि 506। ओके, 506, 125 आणि 175। ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, सो व्हाट हॅपन, आपण जर बघितलं तर अशा प्रकारे आपण या 56 पण आपण क्यूब काढलेला आहे। तो 56 क्यूब आपण ज्यावेळेस काढतो अशा प्रकारे तुम्हाला बाकीच्याही तुम्हाला काय करायचं आहे, क्यूब काढायचं आहे। सो आता आपण जर बघितलं तर आपण कुठलंही कॅल्क्युलेशन कुठलाही क्यूब आपण एकदम फास्ट काढू शकतो। सो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की याच्यापेक्षा तुम्हाला अजून मजेदार तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटणार आहे। आता आपला हा जो 1 to 100 क्यूब आहे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल। तुम्ही हा व्हिडिओला या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्यावेळेस व्हिडिओ त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। कारण हा विद्यार्थी आता पहिलीपासून तर कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देत असाल त्यासाठी उपयोगी पडणार आहे। सो चला आता तुमची मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।